अनेक जाती जमाती आजही वंचित आहेत. त्यापैकीच एक समाज म्हणजे बेरड समाज. बेरडपणे जीवन जगणारा आणि कायम हा गुन्हेगारच आहे अशा दृष्टीने या समाजाकडे बघितलं गेलेलं आहे. पण हा दृष्टिकोन जर कुणी बदलायला लावला तर ते होते ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भीमराव गस्ती. पण आज डॉक्टर भीमराव गस्ती आपल्यामध्ये नाही आहेत, आज त्यांचं निधन झालं. बघूयात आत्तापर्यंतचा त्यांचा हा प्रवास कसा राहिला. गुन्हेगारी समाज म्हणून बेरड समाजाची ओळख आहे, पण समाजाची ही ओळख पुसण्याचं काम डॉक्टर भीमराव गस्तींनी केलं. डॉक्टर भीमराव गस्ती हे मूळचे बेळगाव जवळच्या यमुनापूरचे. बेरड समाजाला अंधश्रद्धा रूढी परंपरेतून बाहेर काढण्याचं काम गस्तींनी केलं. त्यासाठी कोल्हापूर बेळगावमध्ये त्यांनी मोठे कष्ट घेतले. डॉक्टर गस्तींचं शिक्षण हे मूळ गावीच झालं, पण पुढं ते MSc इलेक्ट्रॉनिक्स हे एका रशियन विद्यापीठातून झाले. तिथेच त्यांना डॉक्टरेटही मिळाली. डॉक्टर गस्तींनी शास्त्रज्ञ म्हणून DRDO मध्येही काम पाहिलं. एकदा सुट्टीत गावी परतल्यावर बेळगाव जवळच्या सुतकट्टी घाटात बेरड समाजातल्या 20 तरुणांना चोरीच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांनी पकडलं. त्याच्या विरोधात गस्तींनी रान उठवलं. त्यानंच गस्तींचं आयुष्य बदललं. कोणावर चिडणं रागावणं आणि ह्या हे करण्या तशा पद्धतीचा संघर्ष करण्याच्या हा माणूस पुन्हा नव्यानं काम उभा करत राहिला सातत्यानं. 1980 दशकात ज्यावेळेला जटानिर्मूलन किंवा देवदासी प्रथानिर्मूलन सारखे चळवळ सुरू झाली त्या त्याच्यावेळी त्यांचा सहभाग तर होताच, पण नंतरच्या काळात त्यांनी एकाने मनानं सुद्धा ते काम पुढे नेलं. नंतर त्यांनी स्वतःला बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतलं होतं. निपाणीत त्यांनी 180 मुलींसाठी वसतिगृह सुरू केलं. देवदासीच्या प्रथेचं निर्मूलन व्हावं यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या 25-30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झाल्या आहेत. डॉक्टर गस्ती यांनी सामाजिक कार्याबरोबरच विपुल लेखनही केलं आहे. सध्या ते साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. सामाजिक समरसता मंच प्रणीत समरसता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. त्याचबरोबर आक्रोश, सांजवारा ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध ठरली. संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर.